आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी आज आपण बनवतोय 5 मिनिटात तयार होणारे मोदकाचे 3 प्रकार, तेही अगदी मोजक्या साहित्यात आणि चूल किंवा गॅस न पेटवता हे मोदक तयार होतात। ऐन घाई गडबडीच्या वेळी किंवा मग दररोज आरतीनंतर बाप्पासाठी काय प्रसाद बनवायचा सुचत नाही अशा वेळी आपले हे झटपट होणारे मोदक नक्की बनवा। नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपल्या RBS मराठी रेसिपी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत। चला तर आपले मोदक बनवायला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपण सुपर टेस्टी सुपर डिलिशियस कोकोनट मोदक बनवून घेऊया। त्यासाठी मी घेतली आहे 1.5 वाटी डेसिकेटेड कोकोनट। तुम्ही साधे सुकं खोबरं बारीक करून घेऊ शकता, किसलेले खोबरं मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता। आणखी यामध्ये 4 चमचे कंडेन्स मिल्क टाकायचे। कंडेन्स मिल्क नसेल तर रेग्युलर घरात जे दूध वापरता ते 4 चमचे वापरा। अगदी 2 ते 3 थेंब फॅनिला इंचेस वापरायचा। फॅनिला इंचेस नसेल तर 1/2 चमचे वेलची पावडर वापरा। आणखी यामध्ये 3 चमचे पिठी साखर वापरायची। साधं दूध वापरले तर 6 चमचे पिठी साखर वापरा। मिक्स करून घ्यायचे। आपण 3 प्रकारचे मोदक बनवतोय, ते एकदम कमी साहित्यात आणि कोणतेही महागडे सामान न वापरता तयार होतात। पुढचे 2 प्रकार यापेक्षा खूप सोपे आहे। मिश्रण छान एकजीव झाले आहे, यापेक्षा जास्त पातळ नाही झाले पाहिजे। दूध टाकताना जरा अंदाज घेत घेत टाकायचे, मिश्रण पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची। याचा असा गोळा तयार होतोय, म्हणजेच मोदकासाठी लागणारे मिश्रण तयार झाले। आता आपण मोदक तयार करून घेऊ। मी मोदकाच्या साच्याला तूप किंवा तेल लावून घेणार नाही, कारण खोबऱ्याला तेल असतं, त्यामुळे हे साच्याला चिकटणार नाही। साच्यामध्ये 1 केसरचा धागा ठेवायचा। आता हे मोदकाचे सारण प्रेस करून करून भरून घ्यायचे। सारण प्रेस करून करून भरल्यावर मोदक तुटत नाही आणि कळ्याही छान पडतात। बाप्पाच्या सकाळच्या आरतीनंतर किंवा सायंकाळच्या आरतीनंतर काय प्रसाद बनवावा असा बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न असतो, तर तुम्ही हे मोदक बनवू शकता। ज्या वर्किंग वुमन असतात त्यांना जास्त वेळ नसतो, तर अशा वुमन अगदी चुटकी सरशी हे मोदक बनवून बाप्पासाठी प्रसाद तयार करू शकतात। हे पहा किती सुंदर आणि सोबर मोदक तयार झाला आहे। या पद्धतीने सर्व मोदक बनवून घ्यायचे। आपण घेतलेल्या प्रमाणात या आकाराचे 11 मोदक तयार होतात। तुम्हाला जास्त मोदक बनवायचे झाले तर साहित्य वाढवायचे की झाले? हे मोदक 10 ते 12 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतात। आता दुसरा अतिशय पौष्टिक असा मोदक तयार करू। त्यासाठी मी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे। 1 वाटीला जरासा कमी गूळ घेतला आहे। 1/2 चमचा वेलची पावडर घ्यायची। आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरून घ्यायचे। हे मिश्रण रवाल तयार झाले पाहिजे। या पद्धतीने हे मिश्रण पण असे एकजीव होते, म्हणजेच मोदकासाठी मिश्रण तयार झाले। साच्याला तुपाचा हात लावून घ्यायचा, आपले मोदक तयार करून घ्यायचे। हवं असल्यास यामध्ये 1 ते 2 चमचे तूप किंवा बटर टाकू शकता। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। साच्यामध्ये बसेल तेवढे सारण भरून प्रेस करून घेतल्यावर साच्या बंद करायचा, एक्स्ट्राचे सारण काढून घ्यायचे। हे पहा तयार झाला आपला पीनट मोदक किंवा शेंगदाणा मोदक। हे मोदक पौष्टिक आहे हे तर तुम्हाला माहीत असेल,
पण हे मोदक फ्रीजच्या बाहेर 15 ते 20 दिवस आरामात टिकतात. जे लोक हेल्थी फूड खाणे पसंत करतात त्यांसाठी ही उत्तम रेसिपी आहे. आता आपला तिसरा प्रकार बनवूया, तो म्हणजे ओरिओ मोदक. त्यासाठी मी 10 रुपयेवाले 3 ओरिओ बिस्किटचे पॅकेट घेतले आहे. याऐवजी तुम्ही कोणतेही चॉकलेटचे बिस्किट वापरू शकता. हे मोदक दिसायला चॉकलेटी दिसतात तर मुलंही आवडीने खातात. या बिस्किटामधील क्रीम साईडला काढून घ्यायची. या क्रीमचा आपण नंतर वापर करणार आहोत. या पद्धतीने सर्व बिस्किटामधील क्रीम काढून घ्यायची. आता हे बिस्किट मिक्सरला फिरून त्याचे पीठ तयार करून घ्यायचे. या पद्धतीने हे पीठ एका ताटामध्ये काढायचे आणि 3 चमचे दूध टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे. मी 3 ते 4 थेंब तूप टाकून पीठ चांगले मळून घेतले आहे. पीठ तयार झाले आहे. आता आपण मोदक बनवायला घेऊया. माझ्याकडे असा साचा आहे, तो बंद करून घ्यायचा. तयार मिश्रण त्यामध्ये भरायचे. आपण स्टफिंगचे मोदक बनवणार आहे तर हे बिस्किटाचे पीठ जरा कमी भरायचे. प्रेस करून घ्यायचे. स्टफिंग भरण्यासाठी बोटाने जागा करून घ्यायची. त्यामध्ये आपण जी बिस्किटामध्ये क्रीम काढली ती भरून घ्यायची. वरून पुन्हा बिस्किटाचे पीठ टाकून मोदक तयार करून घ्यायचा. साच्यामध्ये सर्व मोदक व्यवस्थित भरून झाल्यावर साचा ओपन करायचा. आणि आता तुम्हीच पहा किती छान आपले मोदक तयार झाले. मुलांना हे मोदक दिले तर 10 दिवस हेच मोदक मागतील. आपले ओरिओ मोदकसुद्धा तयार झाले. एवढ्या साहित्यात आपले 11 मोदक तयार होतात. ऐकण्याही एकदम सोपे आणि कमी झंझटामध्ये तयार होणारे मोदक. अगदी कोणाला जर पहिल्यांदा मोदक बनवायचे असेल तर हे मोदक नक्की बनवू शकता. अगदी मुलंही बनवू शकतील एवढे सोपे मोदक आहेत. काय मग मंडळी, कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. सुरक्षित राहा, काळजी घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग.